लेडीज अँड जेंटलमन, आपलं स्वागत आहे. संपूर्ण भारतातून आलेल्या या लेडीज मधून आता निवडल्या जाणार आहेत सुंदर सहा स्त्रिया, आणि त्या सहा जणींमधून जजेस निवडतील अंतिम तीन स्पर्धक, त्यातून एक ठरेल लवली वुमन ऑफ इंडिया. तर आता येत आहेत त्या सहा अप्सरा. सर, रिमाने लवली वुमन ऑफ इंडिया कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतलाय, मला तिला चेअरअप करायला जायचं. शुड आय जान? आधी या लेटर वर सही कर. सर, 3 महिन्यांसाठी सिंगापूर? एकनाथ, पळवा गाडी, उशीर होतोय. आपण जर वेळेत नाही पोहोचलो तर मॅडम स्टेजवर येणार नाहीत. आता वेळ आली आहे त्या 3 फायनलिस्टची नावं घोषित करण्याची, आणि त्या आहेत गुजरातची तेजल परमार, पंजाबची सुरजीत कौर आणि महाराष्ट्राची रीमा देशमुख. माझी बायको, माय वाईफ. जजेसने एक प्रश्न दिला होता, आणि तो प्रश्न होता स्त्री आणि पुरुषात श्रेष्ठ कोण आणि का. त्याचं उत्तर दिलंय तेजल परमार. म्हणते स्त्री श्रेष्ठ कारण ती खूप सहनशील असते. सुरजीत कौर म्हणते स्त्री श्रेष्ठ कारण सगळं सौंदर्य तिच्या देहात एकवडलेलं असतं. आणि महाराष्ट्राची रीमा देशमुख म्हणते की स्त्री श्रेष्ठ कारण ती आई असते. आणि आता वेळ आली आहे विजेतीचं नाव घोषित करण्याची. जिला मिळणार आहेत 50 लाख रुपये आणि एक ब्रँड न्यू कार. आणि ती स्त्री होणार आहे सायली ग्रुपची ब्रँड अम्बॅसिडर. आणि मी आमंत्रित करते सायली ग्रुपच्या चेअरपर्सन मनाली सावंत यांना. विजेती आहे आणि विजेती आहे लवली वुमन ऑफ इंडिया रीमा देशमुख. धनादेश रीमा देशमुख यांना देण्यासाठी मी आमंत्रित करते सायली ग्रुपचे सीईओ श्री नीलकंठ जयवंत यांना. कारची चावी देतील माननीय मंत्री महोदय श्री वसंतराव जाधव. या वर्षाच्या लवली वुमन ऑफ इंडिया मिसेस रीमा देशमुख यांचं मनपूर्वक अभिनंदन. रीमा, तुला मिळालेले 50 लाख रुपये आपण मिनीचरावर ठेवूया. अगदी माझ्या मनातलंच बोललास. आय एम व्हेरी प्राउड ऑफ यू. थँक यू. गुड मॉर्निंग अजय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग रिमा, जोश आलाय. जोश सोड, त्याला कॉफी पण बाजू नकोस. चायला सगळ्यात जवळचा मित्र तू. काल कॉन्टेस्टला का नाही आलास? अरे सॉरी यार, साईडवरती गाडी पंक्चर झाली होती. घरी किती वाजता गेलो माहिती आहे? 10:30. पण सगळा कार्यक्रम मी टीव्हीवर बघितला. रिमा काय दिसत होती यार. बरं झालं तू आला नाहीस. म्हणतात ना, सगळ्यात जवळच्या माणसाची नजर पटकनला. काहीतरी काय. अरे काय अजय, ऐकलं मी आतून. माझ्या एकुलत्या एक दिराला रागू नकोस. आणि तसं तू पण लेटच आलेला काल.
घ्या कॉफी घ्या कॉफी घ्या. रीमा हा लेट का आला माहितीये तुला? कारण बॉस याला सिंगापूरला पाठवतोय. काय? पण मी जाणार नाही. तेच का नाही जातेस? एवढी मोठी अपॉर्च्युनिटी का सोडतोस तू? हे बघ, मला गॅरंटी होती की हे कॉन्टेस्ट रीमा नक्की जिंकणार आहे. ते ठीक आहे, तू काय तिचा बॉडीगार्ड म्हणून फिरणारेस का तिच्यासोबत? अजय का नाकारलीस ही संधी? मी तुला सांगितलं ना की मला गॅरंटी होते की कॉन्टेस्ट जिंकणार आहे, तुझी शूटिंग चालू होणार आहे. मिनीकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवं ना. अरे मी आहे ना, मी घेऊन जाईन तिला शूटिंगला. तिला कॅमेरा माहीत होईल, उद्या मॉडेल पण बनू शकते ती, स्टेज फ्राईट जाईल तिचा. एक आहे तेवढं पुरे. हे बघ, ती एक इंजिनियर होणार आहे माझ्यासारखी. जीनियस. अरे तुला माहिती आहे का जोश, आतापासूनच अजय मिनीला ड्रॉइंग्स आणि पझल सोडवायची प्रॅक्टिस देतोय. अरे तोंडात पेन्सिल चावायचो तेव्हापासून मी स्केचिंग करतोय, म्हणून इतक्या कमी वयात चीफ इंजिनियर झालोय. तेच बाळ कडून मी माझ्या लेकीला देणार. शी इज गॉन अ बी एन इंजिनियर. चल कॉफी ठेव, नंतर पितल. चल 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 चल, ये कमेंट कमेंट फास्ट. हे बघ, मिनीला भविष्यात असं काहीतरी घडवायचंय. पुढचे 3 महिने मी तिचे लेसन्स घेईन ड्रॉइंग आणि ब्लॉक डिझाईनचे. अगदी नियमित. फंटास्टिक. पण तुझ्या असाइनमेंटचं काय? ते सांभाळून मी मिनीची काळजी घेईन. तू काळजी करू नको, तू जा सिंगापूरला. अरे हा खेळ कोणी दिला मिनीला? बुद्धिबळ का खेळ असतो? वेगाचा प्रतीक घोडा, तासन तास थांबून फक्त एकच इंच चालवायचा आणि तू एक ड्रॉइंग 3-3 दिवस घेऊन बसतोस. ते क्रिएटिव्ह काम, त्याला वेळ लागतो आई. अगं हे बघ, तिला सगळी खेळणी सारखी आहेत आणि त्यातला फरक तिला कळेल तेव्हा कळेल. पण तू काही अपॉर्च्युनिटी घालवतोयस? 3 महिन्यांचा प्रश्न आहे अजय, तू जा. अजय खरंच जा तू सिंगापूरला, मिनीची काळजी नको करूस. ठीक आहे, पण या खेळापासून तिला लांब ठेवायचं आणि तुम्हीही तिच्या समोर खेळायचं नाही, प्रॉमिस? ओके बाबा. Close the door when you leave. Yes, sir. Thank you. Ajay, दिवसातन 6 वेळा फोन करतोस, तुला काही काम नाही रे तिकडे? अगं काम भरपूर आहे, पण आज सकाळी तू मिनीचे फोटोग्राफ्स मला मेल केले. अमेझिंग, काय ब्रिज केलेत तिने. That's like my daughter. Hey, तुझे काही फोटोग्राफ्स पाठव ना. अरे मी आहे ना इथे तुझ्या समोर, शिवाय मला ऍड फिल्म्स मध्ये बघतोस ना तू. हे काय मॉडेलचे फोटो? बायकोचे फोटो पाठव. यावेळेस दिवाळीला मी तिथे नाहीये. तुझे आणि मिनीचे फोटोग्राफ्स कोलाज करून त्याच्याबरोबर दिवाळी साजरी करणार. मिनी 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 इकडे ए मिनी. अग मिनी स्माइल, इकडे इकडे बघ. मिनी बघ 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 इकडे बघ. अग मिनी आई आई, तिला कॅमेरा समोर घ्या ना प्लीज. मिनी ए ए रीमा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. शांता, हॅपी दिवाळी. छान दिसतेस. थँक यू. आणि हे काय, कुत्र्याला कॉम्प्युटर शिकवतेस? अरे हो बोल, त्याचं काय ऐकतोयस? मी ना मिनीचे फोटोज सिंगापूरला पाठवते. तिचे रोजचे फोटोज बघितल्याशिवाय तिचे बाबा झोपत नाहीत. अच्छा अच्छा. नाही मिनीचेच फोटो पाठवतेस का ते फक्त आम्हाला सांगण्यापुरतं? अरे तेच आहे रे. अरे विशू, जोश सांगत होता की अजयच्या प्रत्येक शर्टाच्या खिशामध्ये रीमाचे फोटो असतात. म्हणजे टेबलावर असतात, टेबला खाली असतात, लॅपटॉप वर असतात, मोबाईलच्या स्क्रीन वर सुद्धा असतात. तुम्हाला सकाळपासून कोणी भेटलं नाही वाटत?
इथे गप्पाच मारत बसणार आहात का? चला फटाके वाजवू. तुला आठवते का मागच्या वर्षी ह्या विष्णूने आणलेला रॉकेट अजयने इथं लावलं होतं आणि तेही उलट मध्ये लावलं होतं. मध्ये थांब ना, थांब. जाण्याच्या ऐवजी रॉकेट गेलं घरात. आठवते ना रिमा? ए बाबा, कशाला तिला आठवण करून देतोस नवऱ्याची? प्लीज हा, बस झालं, चला वाजवा फटाके. अरे बाबा जरा आई, मिनी घाबरली नाही म्हणजे तिला फटाक्यांचा आवाज ऐकून आला का? काहीतरीच काय बोलतेस तू? अगं एवढ्यांदा फटाके वाजतायत, माझ्या सुद्धा कानाला दडे बसले. ती लहान मुलगी अगं, नको काहीतरी मनात आणूस. ती मग कशी मस्त एन्जॉय करते. मिनी, 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 या मुलीच्या दोनों कानाच्या हिअरिंग्स 95% लॉस झालेला आहे. सी इज डेफ, कर्णबधिर आहे. ते काही ऐकू नाही शकणार आणि कधी बोलू नाही शकणार. कानाच्या मशीनने सुद्धा काही ऐकू नाही येणार का? लॉस कमी असले ना तर त्यांचा उपयोग आहे. कमीत कमी 15% हिअरिंग्स असायला हवे. पण म्हणजे हिअरिंग एडचा काहीच उपयोग नाही होणार? उपयोग आहे, कारण त्यांच्या कानाला हिअरिंग एड लावायलाच लागेल. मोठा आवाजाचा कंपन तिला जाणवेल आणि पुढे तिला सवय होईल. मग लिप मूव्हमेंट्स? यू कॅन ट्राय. थोडेफार शब्द बोलू शकते परंतु वेळेवाकडे योग्य उच्चार त्या करू नाही शकते. अरे देवा. मॅडम, देवाकडे सुद्धा यांच्या काय उपाय नाही. अनेक लोक अनेक सल्ला देतील. तुम्ही वेगवेगळे डॉक्टर कडे जाऊन चेकिंग करायलासाठी वेळ घालू नका. तो वेळ तुमची मुलीला द्या. सी इज ओनली डेफ, फक्त कर्णबधिर आहे. अदरवाइज सी इज नॉर्मल चाइल्ड. ये नाही, अशीच बसून असते. शूटिंग ही बंद आहे. बस रेमा, जोश. हाय, कशी आहेस जोश? काय रे माझ्या नशिबात? रिमा, आता जे आहे ते आहे आणि ते तसं स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नाहीये. अजयला काय सांगू? मला वाटतं आता काही सांगू नकोस त्याला. तो इथे आला की त्याला मग सांगू ना आपण. बरोबर आहे, मलाही असंच वाटतं. हॅलो, हाय अजय. हाय. इतक्या उशिरा तू जागायस? मिनी झोपली. हो ना, मिनी कधीच झोपली. पण तू इतक्या उशिरा काय करतोयस? अगं आत्ताच इकडचं काम संपून निघालोय, मी उद्या परततोय. ओह, काय सांगतोयस? कधी एकदा येऊन तिला भेटतोय असं झालंय. ते बोलायला लागली असेल ना. आई आई म्हणून मागे लागत असेल ना. तिच्या तोंडून बाबा ऐकण्यासाठी फार आतुर झालोय मी. हो ना, मिनी पण सारखी तुझी आठवण काढते. तुझ्या फोटो कडे बघून बाबा बाबा बोलत असते ती. अच्छा, तुला इकडनं काय घेऊन येऊ? तू लवकर ये. तू इकडे आल्यानंतर मी सांगेन मला काय पाहिजे. ओके, गुड नाईट. गुड नाईट. नक्की नक्की नक्की, संध्याकाळी येतो. मिनी आणि रिमाला पण घेऊन येतो. ओके ओके सर. ताई, तुमचा फोन आहे. चले 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 जाऊया. हॅलो रिमाजी, नमस्ते, मी रुबेन गांधी बोलतोय. उद्या मी पार्टी अरेंज केली आहे अजयच्या सक्सेस साठी.
मी तुम्हाला फोन इन्व्हाइट करण्यासाठी केलेला आहे. आम्हाला तुमचा पण सत्कार करायचा आहे फॉर युअर अचीवमेंट, सो प्लीज कम. ओके. मिस्ड यू. मिनी तुझ्यासाठी खूप खूप खेळणी आणली आहेत. आई माझी बॅग उघड ना, मिनीसाठी छान छान खेळणी आणली आहेत मी. बाबा म्हण बाबा 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 बाबा. अजय थोडं रेस्ट कर ना, नंतर रिलॅक्स होतो. ए म्हण बाबा बाबा. अजय माझं ऐकून घे ना. अजय अगं तुझं मी नंतर ऐकतो, मला पहिले तर बाबा ऐकू रे. बाबा बाबा बाबा. अजय मिनी बोलणार नाही का? अजय मिनी बोलणार नाही कारण ती ऐकू शकत नाही. शी इज डेड. लेडीज अँड जेंटलमॅन, आजच्या पार्टीची दोन कारणं आहेत. पहिलं कारण, आमच्या कंपनीनं आशियातलं सगळ्यात मोठं फ्लायओव्हर सिंगापूरमध्ये बांधलंय आणि त्याचं सगळं श्रेय जात आहे आमच्या कंपनीचे चीफ इंजिनियर मिस्टर अजय देशमुख यांना. आता दुसरं कारण, टू ऑनर द लवली वुमन ऑफ इंडिया मिसेस रीमा, द वाईफ ऑफ अजय देशमुख. हे रीमा अँड अजय, प्लीज स्टेज वरती या ना. ए घे जरा. हां, वेलकम 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 अजय. ये रे माय कॉंग्रेट्स. थँक्यू सो मच. इकडे दे. हियर यू गो. मॅम प्लीज, माइक प्लीज. थँक्यू. दे रे माय इकडे दे. वन मोर अनाउन्समेंट. अजयने बनवलेला दुसरा एक प्रोजेक्टचा डिझाईन जापानच्या कांगा मंगो कंपनीला आवडली आहे. लगेज अजयला जापानला जावं लागेल. सॉरी सर, मी जाऊ शकणार नाही. आय एम सॉरी. अजय सिंगापूरला जात नव्हतास, पण लवली लेडीने सांगितलं म्हणून गेलास. आता मी तुला सांगतोय म्हणून तू जा. लेट्स एन्जॉय द पार्टी फ्रेंड्स, प्लीज मॅम. चल रुबीन, कम कम कम, नाही तर दारू संपेल. चल. गिव मी अ लार्ज व्हिस्की. अरे ग्लास दे रे ग्लास. ओटिंग मॅम प्लीज. मॅम व्हिस्की व्हिस्की. चीयर्स चीयर्स चीयर्स. अम्मा कर झडक माक. प्लीज मॅम. एन्जॉय यार. हां म्हणजे 500 डॉलर पाचवा पाचवा एन्जॉयिंग म्हणतोय. थँक यू. प्लीज प्लीज थँक यू. तुला सांगतो भार्गव, नशीब असावा ना तर आजासारखं. म्हणजे बायको लवली वुमन ऑफ इंडिया हात तर सिंगापूर आला, लगेच जपानला झालं आणि आज साड्या रुबेन मला मुंबईच्या बाहेर पण पाठवत. गिव मी अ रिपीट. सुख असावं ना तरी अजय सर. बरोबर बरोबर. अरे हॅलो बेबी. हॅलो, मला नाव सांगतेस? हाय. हॅलो, नाव सांग ना मला. ये भार्गव. हा आला नाही ती अजून, बोलत नाही ती. अरे बोलत नाही. बोलत नाही म्हणजे एकदा ती बोलायला लागली ना की बाकी कोणालाच बोलू देणार नाही. चला म्हण दारू पिऊ. ए पेक बनव रे. तुमची मुलगी बहिरी आहे? 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 अरे रे बिचारा बिचारा. माझी मुलगी बहिरी आहे. शी डेफ. काय बोलतोयस? आपण घरी जाऊया. पार्टीत तू जेवला नाहीस म्हणते रिमा, जेवून घे.
भूक नाही आहे मला. बाजूला एक टॉर्बल नाही आहे, मला कशी काय भूक लागेल. अरे आम्हालाही अन्न गोड लागत नाही आहे हे कळल्यापासून. रीमा तर रात्र झोपत नाही आहे. काय काय स्वप्न बघितले होते. मेगा स्ट्रक्चरल डिझायनर बनवायचं होतं मला तिला. कोहन पीटरसन फॉक्स चाही पेक्षा मोठी आर्किटेक्ट बनवायची होती. सगळी स्वप्न थोडीच मिळाली. सगळंच आपल्या हातात नसतं ना रे. आणि एक कर्णबधिरता सोडली तर बाकी कशातही कमी नाहीये आपली विनी. तिचा मेन रिसिव्हरच बंद पडला, अजून काय कमी हवे. ती कशी काय शिकणार. अरे तुमचं दुसरं मूल शिकेल, त्याला बनव आर्किटेक्ट. ते तरी धड असेल कशावरून. अजय, ही डिसेबिलिटी हिच्यामुळे आली माझ्या मुलीत. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे. जुनी माणसं 4-5 पिढ्यांचा इतिहास बघून लग्न ठरवायचं, पण आम्ही तर टाळलं. प्रेमात पडलो होतो ना तुमच्या. काय म्हणायचंय तुला? तिचा वडील ठार बहिरे होते आणि त्याचा मी विचारच नव्हता केला. अरे काय बोलतोयस काय तू हे. हो अजय, तुझ्याकडनं अशा आरोपाची अपेक्षा नव्हती मला. अरे माझे डॅडी प्रत्यक्ष लढाईत बाजूला बॉम्ब फुटल्यामुळे बहिरे झाले. जन्मताच बहिरे असते तर आर्मीत सिलेक्ट झाले असते, ब्रिगेडियर झाले असते का. बहिरे झाले बॉम्ब फुटून सगळं खोटं आहे. अनुवंशिकतेने काही जण जन्मताच बहिरी असतात आणि काही जण हळूहळू बहिरी होतात. त्यात तुझे वडील एक होते. अरे तीच अनुवंशिकता माझ्या लेखीत आली तुझ्यामुळे. तुझ्यामुळे मी 5 वर्षांसाठी जपानला चाललो आहे. जोश लवकर अटक, उशीर होतोय. अजय 2 शब्द बोल तरी पोरीशी. रिमा रडू नकोस अजिबात. 5 वर्ष म्हणजे काही लहान काळ नाहीये ग. आणि बापाची साथ नसेल तर आईनच कंबर कसायला हवी. मला अनुभव आहे ना. चल चल बाई. आता तुम्हाला जशा खुणा दाखवते तशा तुम्ही पण करायच्या. हा चला, ए बी सी डी जी एच एच. बाबा आहे क्रीम वापरून बघ ना माझा चेहरा कसा ऑइली आणि एकदम चिपचिपीत झाला. माझा चेहराही तसाच झालाय बघ ना. ऑर्डिनरी क्रीम्स यूज करणार तर तुमचा चेहरा असाच होणार. सुंदर चेहऱ्यासाठी आमच्या कंपनीची ही क्रीम वापरा आणि फरक बघा. ओह कट 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 कट. अरे यार हे कोणाचं बहिरे कार्ड मध्ये गडबडलंय. माइंड युअर लँग्वेज सर. माझी मुलगी आहे. एक्सक्यूज मी सर. या विसर देशमुख बसा. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तुमची ती ऍड सध्या बरीच गाजतीये. थँक्यू सर.
सर एवढं अर्जंटली बोलवलं तुम्ही? हा, आपल्या कंपनीचा मलेशियाला एक नवीन मॉल झालाय, त्याच्या प्रमोशनसाठी 15 दिवस तुम्हाला तिकडे जायचंय. सर मी नाही जाऊ शकणार. का नाही? म्हणजे तुम्ही तसं कॉन्ट्रॅक्ट केलंय मॅडम, तुम्हाला जावंच लागेल. सर आय अंडरस्टँड, बट माझी मुलगी आहे, तिला एक प्रॉब्लेम आहे, तिला मी सोडून जाऊ शकत नाही सर. हे बघा मॅडम, तुम्ही आधीच आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही कंपनीला यापुढे अजून त्रास देऊ नये. सर ते मला कळतंय, पण मी नाही जाऊ शकत. मॅडम एक तर तुम्हाला मलेशियाला जावं लागेल, किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचे 60 लाख रुपये तुम्हाला 7 दिवसाच्या आत कंपनीत भरावे लागतील. डिसिजन इज युअर्स. आई, मिनीला माझी खूप गरज आहे, खूपच गरज आहे. बोल. अजय, खूप आठवण येते रे तुझी. काय महत्त्वाचं असेल ते बोल. मला पैशांची गरज आहे, 60 लाख. 60 लाख? मी माझा कॉन्ट्रॅक्ट मोडते. का? अरे मलेशियाला जायला सांगतायत 15 दिवसांसाठी. ग्रेट, मजा ना. अजय मिनीला माझी 24 तास गरज आहे. हे बघ, काही दिवसात तुझा कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे, तिला स्पेशल बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवण्याचा. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बुडण्याची काय गरज आहे? मी तिला माझ्यापासून क्षणभरासाठी पण दूर नाही ठेवू शकत. हे बघा, मूर्खपणा आहे तुझा, आणि तुझ्या मूर्खपणाची किंमत मी नाही मोजणार. अजय, मी एकटीच आहे हे जाणवतोयस का तुम्हाला? निर्णय पण तुझ्या एकटीचाच होत आहे. बाय. अजय, अजय. ओहो, या मिसेस रिमा देशमुख, बोला. सर. अच्छा, सो यू आर लिविंग अस? हो सर. सर वन मोर रिक्वेस्ट. लवली वुमन ऑफ इंडिया हा टायटल मी स्वतः सोडते असं जाहीर करा. म्हणजे तुम्ही टायटल सोडताय? तर म्हणजे याच्यापेक्षा काही चांगली ऑफर मिळाली आहे? हो सर. कोणाची कळू शकेल? त्याची सर. बाय सर. ओके. स्पेशल प्रेझेंट घेऊन आली मिनीसाठी. कसला आनंद झाला मिनीला? आमच्या स्पेशल शाळेची स्पेशल ची मुरडी ड्रॉइंग स्पर्धा मध्ये पूर्ण मुंबईत फर्स्ट आली आहे. अरे बापाचेच गुण घेतलेत पोरीने, इंजिनियर होईल की नाही बघा. जरूर होणार, खूप हुशार आहे ती. काय लिहिते रिमाजी? थँक यू ऑल. रिमाजी एक विचारू, बाबांच्या फोटो सारखा का हवास तुम्ही निला?
रीमाजी मिनीवर मॅक्झिमम लक्ष द्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ड्रॉइंगच्या स्पर्धामध्ये आमची शाला तिला बसवणार आहे. ठीक आहे. काय ग, काय म्हणत होती मिनी तिच्या बाबांच्या फोटोविषयी? इतर कोणीही तिची दखल घेत नाहीत, तिच्यापासून काही ना काहीतरी लपवत असतो. तिचे बाबा मात्र इतर कुठेही बघत नाहीत, फक्त तिच्याकडे बघत असतात. असं नाही शोना, तुझ्याशिवाय आणखी कोणाकडे लक्ष असणार माझं? चित्रकलेच्या परीक्षेत नापास झाली? प्रॉब्लेम नाही, चित्रकलेची परीक्षा तू पुन्हा देऊ शकतेस. SSC इज इम्पॉर्टंट, त्यासाठी अभ्यास कर. तुझ्या बाबांना कळलं पाहिजे की तू किती जीनियस आहेस. चल. अरे लवकर कर, नवरा भुकेलाय तुझा. हा माहिती आहे मला. वैशू, हा बघ हे वैशू लवकर ये. अरे आले आले. वैशू लवकर ये ग. अरे काय झालंय एवढं? वैशू कमाल आहे मिनीची, मला चेकमेट केलंय तिने. काय सांगतोय? अगं वर्षानुवर्ष सराव करून सुद्धा खेळणारे इतके सफाईदारपणे खेळत नाहीत. रीमा, अजयला तर बुद्धिबळ अजिबात आवडत नाही, मग मिनीला बुद्धिबळात इंटरेस्ट कसा निर्माण झाला? ती कर्णबधीर का, याला जसं उत्तर नाही तसंच तिला चेस का आवडतो याचंही उत्तर नाही. रीमा अगं असं नाही आहे, तिच्या प्रॉब्लेममुळे ती कोणात मिसळू शकत नाही ना. अगदी एकटी असते, कदाचित या एकटेपणातच ती बुद्धिबळाकडे खेचली गेली असेल. माझे डॅडी जेव्हा ब्रिगेडियर होते तेव्हा खूप चेस खेळायचे, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर चेस खेळलेत ते, त्यांचा फेवरेट गेम होता चेस. अजय म्हणतो तसं अनुवंशिकतेने आलं असेल मिनीत. शोनिया, तुला तुझ्या बाबांसारखं इंजिनियर बनायचंय. ते सोड गरिमा, हे बघ मिनीला काय आवडतं ना हे जास्त महत्वाचं आहे. करेक्ट, हे ड्रॉइंग कराटे बाजूला ठेव, मिनीला फक्त बुद्धिबळ खेळू दे. अगं विदाउट एनी गायडन्स ती इतकी स्मार्ट आहे, मग मला सांग तिला प्रॉपर गायडन्स मिळाला ना तर नाव काढेल ती. माझं डोकं चालत नाही रे विश्वास. ए रीमा माझं ऐक, सिनियर चेस प्लेअर रावदत्त पालकर त्यांचं ट्रेनिंग मिनीला मिळालं ना तर खरंच खूप मजा येईल. अरे पण तूच म्हणतोस ना ते चक्रमेत म्हणून. वैशू चक्रम आहेतच. मग अगं पण त्यांच्याकडे कित्येक चॅम्पियन्स ग्रँड मास्टर्स तयार झालेत, आता ते स्वतः राजकारणाचे बळी ठरले म्हणून आता ते शिकवत नाहीत असं मी ऐकलेलं आहे. त्यांचा नंबर आहे तुझ्याकडे विश्वास? नाही रे. मग कसं आहे, ज्यांना त्यांना भेटायचंय ना त्यांनी स्वतःहून त्यांना शोधून काढायचं. रावदत्त पालकर मुझे शतरंज खेलते हैं, इधर रहते हैं? वो जो पागल जैसे दिखते हैं? हाँ हाँ हाँ. वो कुएं के पास रहते हैं वहाँ पे. इधर? हाँ जाइए. थैंक यू.
आजी रावदत्त पालकर ये इथे राहतात इथे हां रावदत्त पालकर मिस काय काम आहे तुम्ही बुद्धिबळाचे जाणकार आहात म्हणून कळलं बर मग सर माझ्या मुलीला बुद्धिबळ शिकायचंय तिला ऐकू येत नाही ते दिसतंय मला तुम्ही असं करा तिला इथे राहू द्या आणि दोन तासांनी या तेव्हा ठरवेन मी शिकवायचं का नाही ते तुमच्या फीस कळल्या असत्या तर मला थोडं 7-8 हजार तासाला फीस देऊन विद्यार्थी शिकायला यायचे माझ्याकडे किती 7-8 हजार सगळी डोक्यानी बत्थड म्हणून शिकवणं बंद केलं मी कारण डोकं असलेल्यांकडे पैसा नसतो तुमच्याकडे आहे ना चल गा घे दोन तासांनी या चाल लवकर चला निघा कोण आहे बाबा बाबा हा हा तुझं नाव काय हे तुझं नाव मिनी छान आवे चल खेळ खेळ हॅलो रे हे काय दोन तासांनी या म्हणून सांगितलं होतं ना अर्धा तास लवकर आला तुम्ही सर मी घरी गेलेच नाही मी इथेच थांबले का सर तुम्ही आई असला असतात तर तुम्हाला कळलं असतं मी का थांबले बर बर चहा मिळणार नाही तुम्हाला अजून खेळायचंय नाही तुला घे सर तुमचे फीस हे काय मिळाली हे का या द्या निमा बरं वाटलं ग किती दिवसांनी तुला असं मोकळ्या हवेत आलेलं पाहून केवढ्या वर्षांनी एक्सरसाइज केला थकले मी नियमित कर उद्या मॉडेलिंग करायला लागलीस म्हणजे आई मिनीचं संगोपन हेच माझं मॉडेलिंग चला मी फ्रेश होते मिनीला आणायला जायचंय
थैंक यू सर. थांबा. हात सोडा तिचा, हात सोडा तिचा. तुमच्या लक्षात कसं येत नाही? डोक्यातून काढून टाका ती कर्णबधीर आहे ते. मला माहितीये तुम्ही आई आहात, पण तुम्हीच सारखं असं जपायला लागलात तर तुम्हीच अपंग बनवताय तिला. उद्यापासून तुम्ही तिला न्यायला यायचं नाही. हा, मी इथे बसमध्ये बसवून देईन, तुम्ही तिकडे उतरून घ्या. आणि एखाद दिवस वेळ होणार असेल तर कळवेन मी तुम्हाला. ऐका सर, एक विनंती करू सर. अरे सर, सर तुम्ही मला तुम्ही म्हणून बोलवू नका ना प्लीज. मी कोणाला काय म्हणून बोलवायचं हे तू नको शिकवस मला. म्हणालो ना तुला तू. हो सर. चला निघा. अरे सॉरी सर. क्लब मधल्या देसाईंकडून मला कळलं की आपली मिनी ग्रँड मास्टर रावदत्त पालकरांकडून चेस शिकते म्हणून. तुला कसं कळणार? किती दिवसांनी आलायस तू इकडे. अरे काय करू आई, वर्क प्रेशर इतकं आहे ना, काही विचारू नको. त्यात अजयने काल राजीनामा पाठवून दिलाय. लंडनच्या कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून जॉईन झालाय तो. जपानवरून तिकडेच जाणार आहे डायरेक्ट. कळवलं सुद्धा नाहीये त्यांनी. काय सांगताय? नोकरीचा राजीनामा, तडकाफडकी. अरे त्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना, प्रत्येक गोष्टीत टोक गाठतो. रिमा, तो हातपाय गळू नकोस. मी अजयशी बोलतो, त्याला सांगतो मी. अरे तुम्हाला मूल आहे, आम्हाला नाही. मी त्याला समजावतो. रिमा अगं, वैशालीकडे बघ. वरकरणी जरी ती आनंदी वाटत असेल तरी आतून ती सुखी नाहीये. कधी कधी मलाच मूल समजून ती माझे लाड कर. नाही वैशू. रिमा, ऑफिसच्या कामासाठी मी लंडनला जाणार, तेव्हा भेटतो मी अजयला. जोश, खरंच त्याला जाऊन भेट आणि त्याला सांग की तुझी मुलगी खरंच नॉर्मल आहे. अरे इतर नॉर्मल मुलींसारखीच ती चेस खेळते, ती कम्प्युटरवर गेम्स खेळते, तिचं सोशल नेटवर्किंग चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करताना तिच्या बाबाचा फोटो कायम तिच्या डोळ्यासमोर असतो. कदाचित हे ऐकून त्याच्या मनातली आढी तरी दूर होईल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. रीमा, मला असं वाटतं की जर तुला मॉडेलिंगची ऑफर येत असतील तर तू घेत का नाहीस? जोश, माझं खरं काम नाकारल्यासारखं होऊ नये याची काळजी घेते मी. देसाई साहेब, हे पालकर साहेब क्लबमध्ये यायला तयार कसे झाले हो? म्हणजे काय? श्रीधरपाई साहेबांची 40 होती ना, तेव्हा मी त्यांना बोलवायला गेलो होतो. भडकले ना माझ्यावर, हकललं मला. ओटले. अरे न बोलावता ते स्वतःहून इथे येत आहेत, हे आपल्या क्लबचं भाग्य नाही का? हो ना, ते यायच्या आधी बसून घेतो. मित्र हो, बुद्धिबळ नरसी रावदत्त पालकर यांचं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. असं दे, असं दे. काय सर, सत्काराच्या आधी एक छोटासा कार्यक्रम आहे. वर्ल्ड झोन 9 चॅम्पियन श्री श्रीधर पै यांचा 3 बुद्धिबळपटूंबरोबर सामना आहे. हो सर. असू दे, होऊन जाऊ दे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे सर आणि भाग्यश्री ठिपसे मॅडम आलेले आहेत. आपलं स्वागत आहे सर. बसा, प्लीज बसा. मित्र हो, श्रीधर पै यांनी 2 खेळाडूंवर मात केलेली आहे आणि 3 खेळाडूची कोंडी केलेली आहे. एक मिनिट, एक मिनिट. ऑर्गनायझर्सची परवानगी असेल तर हा कोंडी झालेला गेम मी. सर तुम्ही? मी नाही, ही मिनी खेळ. सर पण ती लहान आहे. ए पाठव तिला. ओके सर. मिनी, तुला तिथे जाऊन खेळायचंय. जा जा जा. हा?
वजीर खायला दिला. सो सिंपल. ओ माय गॉड, ही चाल होती का हिची? ओ आय एम ट्रॅप्ड. ग्रेट, कॉंग्रॅट्स. मला इथे जाहीर करायला आनंद होतो आहे की वर्ल्ड झोन 9 कीर्तीचे चॅम्पियन श्रीधर पै यांचा मिनीने पराभव केलेला आहे. आता आपल्या क्लबच्या वतीनं आदरणीय श्री रावदत्तजी पालकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. तसंच आजच्या खेळाचं आकर्षण ठरलेली मिनी देशमुख हिचं आपण कौतुक करणार आहोत. अहो पण देसाई, पालकर सर तर निघून गेले. काही हरकत नाही, खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत. बहुतेक श्रीधर पै नंतर 20 वर्षांनी मिनी नामक एका नवीन स्टारची ओळख करून देण्यासाठीच ते इथे आले होते. सर आपण प्लीज. मी भाग्यश्री मॅडमना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मिनीचं कौतुक करावं. मी प्रवीण टिपसे सरांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन मिनीचं अभिनंदन करावं. गरम गरम थालीपीठ आणलंय तुझ्यासाठी. अमेझिंग, थँक यू. सर्व तुझ्या हाताला. हाय हाय हाय. हे जोश. हे बस 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 बस. स्वाती हाय. माझ्या शाळेतली मैत्रीण जोश जिगरी यार आपण. बाबांना शेवटी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुंबईत घेऊन आलो होतो तेव्हा याच्याच घरामध्ये ठिया टाकून बसलो. अजय, क्लोज फ्रेंड एवढी ओळख पुरेशी होती, पुढचं सांगायची काय गरज आहे? कधी आलास? कालच. ए मी तुम्हा लोकांना डिस्टर्ब तर नाही ना केलं? काय काय बोल. प्लीज नॉट एट ऑल, बी कम्फर्टेबल. ए स्वाती, माझ्या शाळेमध्ये होती, जवळची मैत्रीण. काय शाळेत जोड्या लावतात ना. आमच्या दोघांची जोडी भयंकर फेवरेट होती, पण काय घडलं नाही आयुष्यात पुढे. घे ना. नाही नको रे. घे रे. नाही नको, नंतर घेईन ना मी. घरातल्या गोष्टी इथे नको प्लीज. अमेझिंग अमेझिंग, व्हेरी ओरिजिनल टेस्ट. हे आहे म्हणून सगळं असं मिळतं रे ते खायला, नाही तर काय. ए तुमची बायको का गं नाही झालीस? बघितलं आत्ता विचारतोय. हा टाइम फ्लाईज. अजय मी निघते आता. आणि एनीवे तुझा फ्रेंड पण आलाय तुला कंपनी द्यायला. थांब ना. अरे नाही सिरियसली, आय नीड टू गो. निहार चलो लेट्स मूव. जोश हा निहार माझा मुलगा. हाय हाय. ओके हॅव अ ग्रेट डे. बाय मॅडम. बाय बाय. चल अजयला का मजा चालली आहे तुझी? पाचो उंगली ग्लास में और सर थाली पीठ में. असं काय नाही रे, आज ही घरी येणार होती म्हणून लवकर आलो होतो. नाही ते मोकळं घर असं खायला उठतं रे. जातो कधी टेनिस खेळायला क्लब मध्ये, बिलियर्ड्स खेळायला जातो. तिथे फॅमिलीज येतात ना लहान लहान मुलांना घेऊन. अस्वस्थ होतो रे. नॅचरली यार होणारच. ए आपली मिनी खूप मोठी झाली आता. मोठी म्हणजे वयाने नाही. तुला तो ग्रँड मास्टर माहिती श्रीधर पै, त्याला हरवलंय मिनीने. पेपरमध्ये फोटो काय, टीव्हीवर इंटरव्ह्यूज काय, मिनी स्टार झालीय स्टार. आपल्या देशात एक परंपरा आहे, फिजिकली डिसेबल्ड लोकांचं कौतुक करायची परंपरा आहे. आपल्याला ते कौतुक वाटतं रे, कीव करतात सगळे. युसलेस. तुझे बाबा रात्री फोनवर सांगत होते तुला ईमेल पाठवणार सकाळी. तू जाऊन चेक कर. हाँ.
माहित आहे ग वैशाली की माझी चूक आहे, पण जोपर्यंत मिनीला खऱ्या खोट्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कळत नाही मला असंच वागावं लागेल. बाबांचा ईमेल बघितला? ताई मिनी साठी बुके आलाय. हा बाबांनी बुके पण पाठवले. दिस इज चेस. हल्ली जाहिरातीत दिसत नाहीस तू. टाइमच मिळत नाही सर. हा हा मिनी वा, असं एका सुखासाठी दुसरं सुख लाचाड जायो माणसाला. ग्रेट रीमा, एक लक्षात घे, मुलीला सक्षम करताना ती परावलंबी होणार नाही याचं भान ठेवणं सोपं नसतं. येऊ सरात. अरे देसाई या. असा नमस्कार मॅडम. देसाई, माझं एक मत तयार झालं ते सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे बोलावलं. सांगा ना सर. 3 महिन्यांनी नॅशनल चेस टूर्नामेंट आहेत. हो सर, यावर्षी ती टूर्नामेंट पुण्यामध्ये होती आहे. करेक्ट, तुमच्या क्लबतर्फे या मिनीने खेळावं अशी माझी इच्छा आहे. कबूल आहे सर, पण काय. अरे हिअरिंग एड वापरून तिला खेळता येणार नाही माहिती आहे मला, परंतु ती तिच्या वडिलांचा फोटो शेजारी ठेवून खेळेल. काय याची कल्पना द्या. बरं सर. अजय, यू हॅव टू गो टू इंडिया नेक्स्ट वीक. कशासाठी सर? मुंबईत फोर्ट ते सेंट्रल आणि वेस्टर्न आउटलेटपर्यंत 50 किलोमीटरचे 2 एलिव्हेटेड हायवे होऊ घातलेत. आपल्या कंपनीने टेंडर भरले. कालच चेअरमॅनकडनं कळलं की तिथे MMRDA ने मीटिंग बोलवली. ती मीटिंग तुला अटेंड करायची. सो अदर डिटेल्स आहेत ते तुला ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडनं मिळतीलच. सो गुड लक. कंपनीच्या खर्चाने घरी जाण्याची संधी काय. तब्येत बरी आहे ना ग? माहित नाही, काही कळतच नाहीये मला. मिनीचा प्रतिस्पर्धी जरा आक्रमकच दिसतोय. नाही ठीक आहे, बघूया. काहीतरी गोळ आहे, मी बघून येतो. कॉम्प्युटर चालू आहे. तुम्ही इथे लक्ष ठेवा, मी पाहतो. हे क्या कर रहे तो? मैं तो अपना काम कर रहा हूँ, लेकिन आप हो कौन? अरे आज तो ऑफिस बंद है, क्या काम है आपका? सर गेम तो ऊपर शुरू है सर. कौन हो तुम और यहाँ क्या कर रहे हो? सर सर मैं रौनक हूँ. सर 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 कंप्यूटर क्यों बंद करो सर. चलो. सर
एनी प्रॉब्लम सर? ये लड़का उस आकाश प्लेयर की मदद कर रहा है। क्या मतलब? ये लड़का कंप्यूटर रूम में बैठकर वहाँ पे ये गेम की हर मूव देख रहा है और अपने दोस्त को मूव फीड कर रहा है। मैंने उसको रेड हैंड पकड़ा है। कौन? कैसी बात कर रहे हैं आप? अरे उस आकाश की बॉडी में एक माइक्रोचिप बिठाया है और उसके सिग्नल के जरिए वो खेल खेल रहा है। एक मिनट, ये नेशनल गेम है, हर खिलाड़ी की मेटल डिटेक्टर से जांच करने के बाद ही अंदर भेजा जाता है। अरे साहब, ये चिप जो है ये मेटल डिटेक्टर से डिटेक्ट नहीं होती। तो इसमें हम लोग क्या कर सकते हैं? अरे क्या कर सकते हैं? खेल फिर से खेला जाए। कायो आकाशला हरवून 64 घरांची राणी झाली आहे मिनी देशमुख। कॉंग्रॅच्युलेशन मिनी। वो देखो वो सबूत। ए पायल नाही हात लावायचा। तुझ्यासारखी आई मला असती तर राजकारणाचा बळी न ठरता जगज्जेता झालो असतो। मिनीला तू आहेस, तिला खूप पुढे यायचं आहे। देशमुख कृपया स्टेज वर या। तू आलास, बघ मिनीला किती आनंद झाला आणि तू तिला मला हेट करतोस। मला घटस्फोट हवाय। ट्राय टू अंडरस्टँड, हिच्यासोबत आपण एकत्र राहू शकत नाही। माझा निर्णय पक्का आहे आणि पुढच्या वेळेस येताना मी डिवोर्स पेपर्स घेऊन येईन। बाबा खूप कामात आहेत। हाँ, खास तुझा गेम बघायला आले। तू जिंकलीस म्हणून अभिनंदन सांगितलंय। लगेच निघून गेले। हाँ।